प्रकारची मिसळ असते, म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण इन्ग्रेडियंट्स घालतो ते चार पाच मुख्य लागतात. एक तर बटाट्याची भाजी किंवा पोहे किंवा नुसतं फरसाण किंवा नुसता चिवडा हे बेसिक पहिल्यांदा घातलं जातं. मग त्याच्यानंतर फरसाण घालतो आपण, मग नंतर मटकी आणि मग नंतर आपल्याला हवी तेवढी तर्री आपण त्याच्यावर घालतो. त्याच्याबरोबर देतानासुद्धा आपण पाव देतो, जिलेबी देतो, पापड देतो, दही देतो, अशा अनेक गोष्टी. चिरलेला कांदा आहे, कोथिंबीर आहे, एक लिंबाची फोड आहे. आपण सगळं हे असं छान त्या ताटामध्ये सर्व करतो आणि त्यामुळे ते बघूनच आपल्याला ती मटकी ची उसळ म्हणजेच ती आपली जी मिसळ आहे ती सगळ्यांना खावीशी वाटते. आता नुसतीच मटकीची मिसळ करतात अशी नाही, काळी मिसळसुद्धा असते. काळी मिसळ जर आपण करायची म्हटली तर त्याच्यामध्ये काळा वाटाणा जो असतो त्याची ग्रेव्ही केली जाते. म्हणजे आपण जशी मटकी घेतली तशी काळा वाटाणा घेतली जाते, काळ्या वाटाण्याची ग्रेव्ही केली जाते. जर समजा हिरवी म्हटली तर पुदिना, कोथिंबीर, पालक हे एकत्र करून त्याची हिरवी ग्रेव्ही केली जाते. आणि हल्ली अगदी सगळीकडे प्रसिद्ध असलेली चुलीवरची मटकी किंवा चुलीवरची मिसळ म्हटली म्हणजे याचा अर्थ ती चुलीवर केली जाते. याला छान कोळसा तापवून त्याचा जर एक चांगला वास दिला तर ती चुलीवरची मिसळ आपल्याला घरच्या घरी पण करते. चला मग करायची खायला सुरुवात. कशी वाटली तुम्हाला ही मिसळ? ही रेसिपी नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.